टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सचिन भाई बोलता का? म्हणला हो बोलते. जय टायगर भाऊ. जय टायगर. मी नांदेडवरून बोलतोय, सोनू नवरे. बर. मी आपल्या ग्रुपचाच एक सदस्य, समजा टायगर ग्रुपचाच. मी व्यवसाय करतो, ते एक लातूरचं एक पार्टी आहे भाऊ. मी त्याला माल टाकला, आज 4 महिने झालं त्यानं माझा फोन बी घेत नाही आणि पेमेंट पण टाकत नाही मला. बर, कशाचं माल? मी सोयाबीन डस्ट टाकली होती, जे ऑइल प्लांट मध्ये पडते ना माती सोयाबीनची, ती माती आणि भुसा टाकतो मी. तर 4 महिने झालं भाऊ मला एवढं सतवायले, ते फोनही घेत नाही माझा. एक तर एकही फोन, मी 10 जरी फोन लावले तरी माझा फोन घेत नाही ते. हा, आणि एवढे दिवस मला आता असं गोळे, मी गावातल्या सरपंचाला सांगलो तर सरपंचाना बोलल्यानं 40,000 रुपये, 50,000 रुपये होते त्याच्याकडे, तर 10,000 रुपये टाकलाय त्यालाही टाकून 2 महिने झाले, आणि त्याच्यानंतर तर त्यानं फुल स्टॉपच, आणि मला फोन पण घेत नाही माझा, बोलत पण नाही काहीच. दुसऱ्या नंबरवरून फोन केल्यावर? आता दुसऱ्या नंबरवरून काय मी फोन केलाच नाही भाऊ. मी म्हणलं आता सचिन भाईला फोन करावं लागलं गड्या, म्हणलं आता शेवटची स्टेप आता तुमच्याकडेच म्हणलो म्हणून मी तुम्हाला फोन केला. किती महिने झाले गोष्टीला? 4 महिने झाले असतील सचिन भाई. 4 महिने. समोर व्यक्ती कुठला आहे? लातूर रेणापूर. लातूर रेणापूरचा? हो. अच्छा, रेणापूर कोणते कुठे? लातूर रेणापूर फाटा, लातूरच्या अलीकड. काय तुमचं दुकान आहे का? नाही नाही, त्यांची दुकान आहे, तिथं त्यांचं प्लांट आहे ब्रिकेटचा. ब्रिकेटचा? अच्छा. हा हा, ते ब्रिकेटचा व्यवसाय करतात, मी त्यांना मटेरियल टाकतो. पेमेंटच देत नाही, आता वारंवार मी फोन करतोय, फोन उचलत नाही, काय नाही. हा, आणि सांगत पण नाही काहीच. हा, नाव काय म्हणलं त्या व्यक्तीचं? विलास राठोड. विलास राठोड. हा. अच्छा, बरं. तुमचं? माझं सोनू नवरे. सोनू नवरे. हा, बरं. काय त्या विषयी गोडीत मिटून घ्यायचं ना? गोडीनंच मी त्याला भया, इतके दिवस गोडीनंच घेतलं मी, गोडीनंच त्याला ऐक नाही सर साहेब म्हणून म्हणून मी त्याला कधीच रॉंगही बोललो नाही, कधी काय म्हणलोही नाही मी त्याला, पैशासाठी काय हे बी केलं नाही. पण आज टाकतो, 8 दिवसाला टाकतो, 10 दिवसाला टाकतो, एवढंच त्याच. बस 8 दिवस थांबा, एवढे दिवस थांबल्या तुम्हाला मारून देतो पेमेंट. आणि मला शेवटी काय म्हणते, आता तुमचा ते माल उचलून घेऊन जा, मी माल वापरला नाही काय नाही, आणि ते माल तुम्ही कोणीकडे तरी विका तिकडे नेऊन. किती महिने झाले गोष्टीला? 4 महिने झाले भाऊ. 4 महिने. हो. त्याचे किती घेतलं पैसे? काय म्हणले? त्यांच्याकडून किती घेतलं पैसे? त्यानं मला टाकले असतील बघा एक 30-40 हजार रुपये टाकले असतील समजा. माल किती होता? माल झाला होता आपला 80,000 रुपयाची गाडी होती भाऊ एक. 80,000 रुपयाचे? हो. बर, पैसे टोटल तुम्हाला किती टाकले ऍक्युरेट? आता ऍक्युरेट भाऊ त्यानं बघा, मला ड्रायव्हरला 10,000 रुपये दिले होते आणि मला 20,000 रुपये, 30,000 रुपये दिले त्यानं मला. बर. हो, टोटल 30,000 पोहोचले. हो, टोटल 30,000 रुपये पोहोचले तर, आणि आता त्याच्याकडे मला वाटतं बहुतेक 40,000 रुपये असतील. बर, त्यासाठी फिरवा फिरी चालू आहे म्हणून असं म्हणणं आहे का तुमचं? काय म्हणले? त्या पैशासाठी फिरवा फिरवी करताय तुम्ही असं म्हणताय का? नाही नाही, पैशासाठी नाही. ते मला देतच नाही पैसे, मला देतोय म्हणत नाही, काहीच म्हणत नाही, फोनही घेत नाही माझा, काहीच करत नाही. काय? हो, खूप परेशान करून सोडलं बघा भाई. आता मग मी म्हणलं शेवटी आता तुम्हाला फोन लावून बघावं एकदा. काय तुम्ही तरी बोलल्या ना, काही दिलं तर दिलं बघा म्हणून मी म्हणलं आता सचिन भाईला फोन लावून बघा म्हणून मी फोन केला. आता तुमचा नंबर माझ्याकडे सेवच आहे. काय? हो. तुम्हाला कधीपासून सतत येतो म्हणून समोर? 4 महिने झालं सचिन भाई, कम्प्लीट 4 महिने झाला, 14 महिना चालू आहे ती गाडी टाकून बी मी. 4 महिने झालं? हो. बर. फोन पण उचलत नाही, काहीच नाही, सांगत पण नाही काही. आता तर काहीच बंदच केलं एकदम पूर्ण त्यानं या महिन्यामध्ये. तर मोबाईल बंद केलाय? मोबाईल बंद म्हणजे काय, फोन स्विच ऑफ बी राहिलाय, कधी चालू बी राहिलाय. चालू राहिलं तर 10 जरी फोन लावले मी तरी उचलत नाही. बर. हो. काय? ज्यावेळेस देताना तुम्ही विचार करायचा अगोदर. आता भया कंटिन्यूची पार्टी होती म्हणलं, चला बाबा चलायले. मला पहिलं त्याचा त्यानं माझ्याकडून माल घेतला होता, मग मी टाकला होता पहिलं रेग्युलर ऍडव्हान्स पेमेंट करत गेला आपल्याला त्यानं. मग आता संबंध चांगले जुळले तर म्हणलं बा चला आता चलायले, पार्टी बी आहे आपल्या हातावर,
चार पैसे आपल्याला बी उरायले तर म्हणून मी सुरळीत केलं, टाकलं भरोशावर. मला म्हणले तुम्ही पाठवून द्या सोनू शेठ म्हणले, आणि मी तुम्हाला पेमेंट करून देतो म्हणले. उद्या पेमेंट यायची म्हणले बाकी. ते आरटीजीएस करत गेले ना बँकेतून. हा, त्यामुळे मी विश्वास केला. चला बा म्हणलं, मग गाडी खुली झाली. गाडी खुली झाली म्हणली पेमेंट आलं नाही, तुम्ही गाडीला भाडं देऊन टाका म्हणले. गाडीला तर भाडं द्यायची जमा द्यायचीच असते. त्या हॅलो साठी जा बा म्हणले, तुला टाकून देतो म्हणले नंतर. मग आता मी गाडी घेतलेली होती तर आता ट्रान्सपोर्ट आपलं तिथं नाव आपलं असतंय, त्याच्यामुळं मी पेमेंट टाकून दिली ड्रायव्हरला. बा चला म्हणलं, आपला पेमेंट येईल आजची उद्या. हा, सुरुवातीला फोन घेतले त्यानं बोलला, आणि आता काहीच बोलत नाही, देतोय म्हणत नाही, नाही म्हणत नाही. मॅनेजर आहे त्याचा, मॅनेजरला फोन केला तर मॅनेजर म्हणते साहेब बाहेर गेले तर मी ड्युटीवरच नाही. हा, साहेबाला काय किन झाले, बिमारी झाली, साहेब बिमारच होत. हो, असेच मी सांगायला लागते मॅनेजर बी. हो ना भाया, तुम्ही एकदा जर बोलल्या असत्या तर काहीतरी फरक पडला असता म्हणालो. काय म्हणते तुम्ही, म्हणलं तुम्ही बोलल्या असत्या तर काहीतरी केलं असतं त्यानं बोलल्या तर काही. बर का, ठीक आहे. तुमचा नंबर आहे का तुमच्या पैकी? त्यांचा आहे ना नंबर. बर, सांगू का नंबर? एक मिनिट. आता तुम्ही फोन करून किती दिवस झाला त्यांना? काय म्हणले सर? त्यांना फोन करून किती दिवस झाला? मी रोज फोन करतो भाऊ त्यांना. मी एक दिवस सुना नाही असा. मी सकाळी फोन करतो त्यांना, दिवसभर कामात असते म्हणून करत नाही, पण सकाळी मी रोज 10-11 फोन करतो दरम्यान या. हो, माझा फोनच घेत नाही ते. एक दिवस फोन उचलत नाही आता तर. हो, नंबर सांगू बा. एक मिनिट, सांगा नंबर. 81-49-53 53-53-93. नाव काय म्हणलं? राठोड. पूर्ण नाव? विलास राठोड. विलास राठोड. तुमचं? सोनू नवरे. सोनू नवरे, बरोबर. टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. विलास राठोड बोलते का म्हणलो? हो, बोलतो. सचिन भैया पवार बोलतोय मी, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. ते माझ्याकडे सोनू नवऱ्याचं कॉल आलंय, त्यांचं काय विषय पैशाचं? बराबर आहे, त्यांचं महाराज थोडे पैसे राहिलेत. काय ते देऊन टाकायचं दादा? थोडं मी दवाखान्यात होतो, थोडे राहिले दिले त्यांना पैसे, थोडे फरवले देऊन टाकायचं. तुम्ही फोन तर उचलायचं त्यांचं? नाही, मी दवाखान्यात होतो, थोडं सिरियस होतो म्हणून फोन. माझा मॅनेजर सांगितलं त्यांना थोडं ऍडमिट आहे दवाखान्यात, तुम्ही फोन लावू नका म्हणजे तुमचं पेमेंट होऊन जाईल म्हणलं. तर मी पण सांगितलं होतं तुम्ही सांगू टाक. थोडं होते, एक 8-1 तारखेपर्यंत होऊन जाईल. 1 तारखेपर्यंत देऊन टाकू त्यांना. 1 तारखेपर्यंत होऊन जाईल म्हणलं पेमेंट. बरं, त्यांचा फोन उचला नाही तर त्यांचा नंबर ब्लॉक मधून काढा. नंबर ब्लॉक मध्ये आहे म्हणतो तो? नाही, ब्लॉक मध्ये नाही, फोन उचलून. ठीक आहे, म्हणतोय दादा गोडीत विषय घेतलाय ना, तर असं गरिबांचा शेतकरी असतात ते, काय काय विषय करायचं नाही, देऊन टाकायचं. नाही, आम्ही पैसे ठेवतच नाही, त्यांचे पैसे ठेवायचे मला थोडे थोडे दिलोच नसतो. आपलं ठेवायचं. फोन उचलायचं, मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, थोडं देऊन टाकतो म्हणत. सांगितले तरी त्यांना कळतच नाही. मॅनेजरने सांगितलं होते दवाखान्यात सिरियस आहे, तर फोन लावू नका, तुमचं पेमेंट ठेवत नाही ते. नाही, त्यांना वारंवार सांगितलं तरी ते फोन यायला सांगेल नका. म्हणजे आमची नियतच नाही पैसे बुडवायची. पैसेच बुडायचं म्हणल्यावर आम्ही थोडे दिलो नसतो. बरोबर, बरोबर. जे माणूस पैसे पुढे ते काहीच पैसे देत नाही. फोन उचलं ते कुणाला बोलत म्हणतात 4 महिने झालं दादा, काय पैसे काय 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 म्हणून काय म्हणून त्याचं माल मी काय म्हणलो, माल भरून पाठवू का म्हणलं. तुम्हाला भरोसा नसेल तर तुमचं माल आणखीन माझ्याकडे पडू नये म्हणलं. चालते, मी काय करतो त्यांना तुम्हाला कॉल करायला लावतो, काय ते विषय आपस मध्ये मिटून घ्या आणि बोलून घ्या. चालते, संध्याकाळी करायला. त्यांचा कॉल, त्यांचा कॉल उचला बोला त्यांना. हो,
टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हा भैया, त्या व्यक्ती सोबत बोलणं झालंय माझं. त्यांनी म्हणतात की आजारी आहे म्हणून. आजारी? आजारी आहे म्हणतात त्यांनी. मी आजारी आहे त्यामुळे तुमचं कॉल उचलत नाही म्हणे त्यांनी. बर 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 बर. मग काय ते विषय तुम्ही बोलून घ्या, तुम्हाला फोन करतील, तुम्ही त्यांना संध्याकाळी कॉन्टॅक्ट करा, त्यांना बोललोय मी. बर 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 बर. संध्याकाळी काय ते विषय गोडीत काय ते विषय मिटून घ्या. बर बर, हो झालंय त्यांच्यासोबत. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे भैया, हो संध्याकाळी कॉल करा, त्यांनी आजारी म्हणून सांगते. बर 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 बर. ठीक आहे, हो भैया, हो हो, थँक्यू, धन्यवाद, हो.